असल्याचा डाव असा त्यांचा आरोप आहे. भाजपवर थेट आरोप. अदानीला हे टेंडर लागण्यासाठी टेंडर काढलं कोणी? उद्धवजींनी. या टेंडरच्या कंडिशन अंतिम फायनल केल्या कोणी? उद्धवजींनी. अदानी सिलेक्ट व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या विशेष टेंडरमधल्या अटी शर्त्या टाकल्या कोणी? उद्धवजींनी. अदानीला टेंडर मिळालं ते उद्धवजींनी काढलेल्या टेंडरमुळे. त्यामुळेच मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे. अडवणूक आंदोलन कधी मोर्चा, अडवणूक आंदोलन कधी मोर्चा. मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा, मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा. धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा. या धारावीतून मातोश्री टूचा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे. 500 फुटाची घरं हवी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला या टेंडरमध्ये अट घालायची होती, तेव्हा का नाही घातलीत आपण? आज तुम्हाला उपरती का झाली? मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाटा, आणि त्यामुळे हा यांच्या पोटदुखीचा कार्यक्रम आहे. अदानीच्या विरोधात मोर्चा काढू नये म्हणून दिल्लीतून जो आहे तो दबाव होता, परंतु हा दबाव झुगारून आम्ही आज मोर्चा काढतोय असं संजय राऊत म्हणतात. त्यांच्यावर दबाव कोण? शरद पवारांचा होता का? पवारसाहेब दिल्लीवरून त्यांना फोन केला होता का? स्पष्टता संजय राऊतांनी द्यावी. मला वाटतं राऊत हे गांजा आणि चिली मोडूनच प्रेस कॉन्फरन्सला बसतात, त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात ना सातत्य आहे ना तथ्य आहे. कालही तुम्ही आरोप केला होता की जे टीडीआर त्या सरकारच्या काळात काढण्यात आला होता, मात्र टीडीआरची जी लॉबी आहे ती प्रेशर क्रिएट करत आहे. मला वाटतं या टेंडरच्या सर्व कंडिशन्स, कार्यपद्धती आणि त्याबाबतीतले पहिले धोरणात्मक निर्णय हे उद्धवजींच्याच काळात झाले आहेत, आणि त्यामुळे टेंडरमध्ये गडबड असेल, टीडीआरचा घोटाळा असेल, तर त्याचं सर्वस्वी पाप हे उद्धवजींचं आहे. आज भाजपची अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, ती पार पडते लोकसभेच्या तयारी देखील सुरू होताना काय नेमकी आहे, कशा पद्धतीची? आज भारतीय जनता पक्षाची प्रदेश पदाधिकारी बैठक आहे. यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व लोकसभांचे निवडणूक प्रमुख, सर्व आमच्या आघाड्या मोर्चांचे संयोजक आणि अध्यक्ष, आमच्या सोशल मीडियाचे संयोजक, या सगळ्यांच्या माध्यमातून दिवसभर राज्यातील सर्व 48 जागांवर महायुती जिंकण्यासाठी करावा आणि केलेल्या गोष्टींचं सिंहावलोकन आणि करणाऱ्या गोष्टींचं नियोजन याची बैठक आहे. पहिल्या याला जोडून ज्या पद्धतीने ही बैठक आहे, कारण की 51% मतदान मिळवण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे, मात्र तुमच्याबरोबर राष्ट्रवादी आणि शिंदे गट हे दोन्ही गट आल्यामुळे त्यांना देखील तुम्हाला मदत करण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये मतांचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी या बैठकीमध्ये आढावा होणार आहे का? संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टी हा कार्यक्रम राबवते. प्रत्येक बूथवर संघटनेचं जाळं विणायचं, त्या प्रत्येक बूथवर प्रयत्न आमचा असा आहे की 51% मतं मिळाली पाहिजेत, आणि अशा सगळ्या 51% मतं महायुतीला मिळून जिंकण्याचं नियोजन पूर्ण राज्यभरातल्या 48 जागांवर ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ त्यावेळेला देशभरात NDA म्हणून, महाराष्ट्रातसुद्धा NDA म्हणजे महायुती, आणि त्यामुळे आमच्या मित्रपक्षांचे उमेदवार जिंकवण्यासाठी सुद्धा आम्ही आमची ताकद वापरू. जिथे आम्ही उभे राहू तिथे आमचे मित्रपक्षही आमच्यासाठी काम करतील, इतकी एकजूट आमच्या महायुतीची महाराष्ट्रात आहे. केंद्रामध्ये 300 पेक्षा 350 पेक्षापर्यंत जो आकडा आहे तो खासदारांचाच आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये जो सर्वे आलेला त्यामध्ये 31 ते 32 जागा आहेत ते महाराष्ट्राला मिळतील असं आहे. एकत्रित भाजपचं आहे की 45+ नारा. आमचं नियोजन आम्ही सर्व 48 जागांवर करू, त्याच दिशेने आम्ही चाललो आहोत. 45 जागा जिंकू आमचा त्या ठिकाणी आताचा दावा आहे. काल भाषणामध्ये तुम्ही असं म्हटलं की पब पेंग्विन आणि पार्टी मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
आहे गेल्या अनेक वर्षापासून. ठाकरे गटाचेच नेते आता म्हणतात की तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत 25 वर्ष होतात. मला असं वाटतं की जेव्हापासून मवियाचं सरकार आलं, काली मी बोललो तेव्हापासून पेक पेंग्विन पार्टी याचे धंदे राजरोसपणे सुरू झाले. मग सरकारमध्ये उद्धवजींच्या नेतृत्वात आणलेली नवीन लिकर पॉलिसी, ज्यामध्ये किराणा मालाच्या दुकानात पण दारू विक्री, मंदिराला बंद ठेवा पण दारू विक्रीला चालू ठेवा. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने सुशांत सिंग, दिशा सालियन ही प्रकरणं समोर आली, या सगळ्यातून पेज 3 पेक पेंग्विन पार्टी याच कल्चरमध्ये काही युवराज आणि त्यांचे पक्ष आहेत आणि त्यातनं महाराष्ट्राची खरी ओळख लपवली जाते का याची भीती आम्हाला आहे. सुधाकर पडुकरांनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत. त्यांनी सांगितले की राजकीय हेतूने प्रेरित माझ्यावरती आरोप करण्यात आले. ते SIT चौकशीत समोर येईल. निर्लज्जपणा आणि बेशरमपणा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा, की आपण त्या ठिकाणी आरोपी नाही, त्या ठिकाणी असलेल्या ज्याला आपण म्हणू कन्व्हिक्टेड सलीम गुप्ताबरोबर आपण पार्टी करता, आपल्या पक्षाची लोक पार्टी करतात आणि वर तोंड करून आता तुम्ही आरोप फेटाळताय. SIT सगळं समोर येईल. ही पश्चात बुद्धी आहे, स्वतःचं पाप लपवण्यासाठी उभी केलेली खोटी यंत्रणा आहे. मुंबईमध्ये अशा पद्धतीने आज मोर्चा होतोय, कुठेतरी मुंबई तोडण्याची भाषा जे लोक करत आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उभे राहतोय असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि कुठेतरी स्वतःची ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न केला जातोय का मुंबईत? काय मोर्चा धारावीचा, लोक येतात दहिसरवरून मोर्चा धारावीकरांसाठी, संख्या आणतात माहीम प्रभादेवीवरून. यांची धारावीत ना समर्थन आहे ना लोक आहेत. मुंबई आणि मुंबईबद्दल यांना प्रेमच नाही आहे. उबाटा गटाचं मुंबईवरचं प्रेम हे पुतणा मावशीच आहे. मातोश्री 1 to मातोश्री 2 याचा खर्चा पाणी काढण्याचं प्रेम हे उबाटा गटाचं आहे. ये मोर्चा याने पूरे मुंबई में उसकी बहुत बड़ी चर्चा है. उबाटा सेना का मुंबई में ये मोर्चा, इसका मतलब धारावी रिडेवलपमेंट के प्रोजेक्ट से हम निकालेंगे मातोश्री 2 का खर्चा. नया घर बनाया उसका खर्चा निकालना है और इसके लिए ये मोर्चा है ना. इसके लिए समर्थन मुंबई वासियों का है ना धारावीकर का है. ये पूरे धारावी के रिडेवलपमेंट के टेंडर की कंडीशंस और उसका टेंडर, ये दोनों भी उद्धव जी के नेतृत्व में जब मविया की सरकार थी तब उन्होंने बनाया है. अदानी का सिलेक्शन ही होना चाहिए, इसके लिए उद्धव जी के सरकार ने टेंडर कंडीशन बनाए थे, हमारा यह आरोप है. देखिए, संजय राउत जी पहले तो हर प्रेस कॉन्फ्रेंस के पहले ये डिक्लेयर करे कि मैं गांजा और चिली मोड़ के नहीं आया हूँ. जब वो डिक्लेयर करे तो उसके बाद में जवाब दूंगा. सर, आज की मीटिंग के बारे में क्या बताएंगे? क्या ये मीटिंग भारतीय जनता पार्टी की प्रदेश पदाधिकारियों की मीटिंग है और इस मीटिंग में हमारे प्रदेश के सभी नेता पदाधिकारी, हमारे जिलाध्यक्ष, हमारे चुनाव के संयोजक, हमारे भिन्न भिन्न आघाड़ी और मोर्चा के अध्यक्ष और संयोजक, सोशल मीडिया के संयोजक, ये सब मिलकर हम आने वाले लोकसभा चुनाव में महायुति इस नाते, NDA इस नाते 48 के 48 सीटों पर जीत के लिए करने वाली रणनीति को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.